मुंबई संध्याकाळपासूनच पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात। पाऊस कायम राहिल्यास पुन्हा मुंबई तुंपण्याची शक्यता। सीएसएमटी चर्चगेट परिसरात तुफान पाऊस, दादर स्टेशनवर रुळावर पाणी साचण्यास सुरुवात। मुंबईकरांची घरी जाण्याकरता त्रेधा तिरपीट। मध्य रेल्वेची लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर। लोकल ट्रेन अजूनही 20 ते 25 मिनिट विलंबानं। घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे मेगा हाल। पुढील 24 तास महत्त्वाचे। मुंबईत मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी। प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना। दापोलीत पुराच्या पाण्याचा केळसकर नाक्याला वेढा। दापोलीत जोग नदीचं पाणी पात्राबाहेर आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मुंबईतील पावसाचा आढावा। रेल्वे पालिकेसह सरकार उपाययोजना करतंय। मुख्यमंत्र्यांची माहिती। मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई। उद्धव ठाकरेंच्या 25 वर्षांच्या कारभारावर फोडलं खापर। मुंबई तुंबल्याप्रकरणी सत्ताधाऱ्यांनी हात केलेत वर। विधान परिषद निवडणुकीमुळे पंचतारांकित हॉटेल्सना छेदीन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देणगी स्वीकारता येणार। केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय। मुंबई सीएनजी पीएनजी दरात वाढ। आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू। हिंगोलीला पावसानं झोडपलं। मुसळधार पावसाचा पिकांना फटका। अनेक भागात शेती पाण्याखाली। पुढील 3 तासात पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा। भारतीय हवामान विभागानं दिला इशारा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश पाऊस। ओरोस आणि जिजामाता नगरीत मुसळधार पाऊस। खासदार नारायण राणे आणि निलेश राणे यांनी केली परिस्थितीची पाहणी। मुंबईतल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्याचे आदेश। मुसळधार पावसामुळे राज्य सरकारनं घेतला निर्णय। जागतिक कीर्तीचा राज्यातील खेळाडूंकरता महत्त्वाचा निर्णय। जागतिक पातळीवर पदकप्राप्त खेळाडूंना शासन सेवेत मिळणार नियुक्ती। उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 जुलैला मुंबई दौऱ्यावर। विधिमंडळात सर्व आमदारांना करणार मार्गदर्शन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांचं स्नेहभोजन। विधान परिषद निवडणुकीआधी स्नेहभोजन। हितेंद्र ठाकूर यांनी घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट। विधान परिषदेच्या मतांसाठी मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन। ड्रंक अँड ड्राईव्ह रोखण्याकरता कडक कारवाई करा। मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश। मुंबईतील हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं। घराबाहेर पडू नका। वर्षा गायकवाडांचा मुंबईकरांना आवाहन। धाराशिवमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नावानं जागरण गोंधळ। विविध मागण्यांकरता आश्रमशाह कर्मचाऱ्यांचं आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।